हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, त्यानंतर विक्रीकर निरीक्षक म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि सगळ्यात शेवटी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर यांच्या पदांसाठी जो पूर्व परीक्षेचा सिलॅबस आहे त्याविषयी मी तुम्हाला आज सांगेन. ही एक गट ब म्हणजे ग्रुप बी गटातील परीक्षा आहे आणि ही नॉन गॅझेटेड म्हणजे अराजपत्रित परीक्षा आहे. तर ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होते, पूर्व आणि मुख्य. तर मी आज तुम्हाला पूर्व परीक्षेचा सिलॅबस सांगेन. या परीक्षेचे टप्पे एकूण दोन आहेत, जसं मी पूर्वी सांगितलं. तर पूर्व परीक्षा ही 100 गुणांची आहे, जी की एकत्रित पूर्व परीक्षा आहे. त्यानंतर ह्या तिन्ही पदांसाठी वेगवेगळ्या मुख्य परीक्षा घेण्यात येतील, तर त्या परीक्षा ह्या 200 गुणांच्या आहेत. त्यानंतर परीक्षा योजना, यामध्ये प्रश्नपत्रिकेची संख्या एकच आहे. जसं राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला 2 प्रश्नपत्रिका असतात, पहिला असतो GS चा पेपर आणि दुसरा CSATचा, त्याप्रमाणे इथे नाही आहे. इथे फक्त एकच प्रश्नपत्रिका असेल. त्यानंतर इथे विषय व संकेतांक आहे. विषय आहे सामान्य क्षमता चाचणी आणि याचा संकेतांक क्रमांक आहे 012. हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा, कारण की हा नंबर तुम्हाला तुमच्या आन्सर शीटमध्ये लिहायचा असतो. त्यानंतर प्रश्नसंख्या, एकूण 100 प्रश्न असतील आणि गुणसुद्धा 100 असतील. याचा दर्जा पदवी आहे, म्हणजे कुठल्याही शाखेतली पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. याचं माध्यम मराठी आणि इंग्रजी आहे. परीक्षेचा कालावधी 1 तास आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे, म्हणजे ज्याला आपण MCQ म्हणतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्यानंतर अभ्यासक्रम, पहिला विषय आहे चालू घडामोडी. यामध्ये जागतिक तसेच भारतातील हे दोनच पॉईंट दिले आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्रातील चालू घडामोडींचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर नागरिकशास्त्र, यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास. त्यानंतर राज्य व्यवस्थापन, कंसात त्यांनी प्रशासन दिले म्हणजे राज्य प्रशासन. त्यानंतर ग्राम व्यवस्थापन, कंसामध्ये प्रशासन म्हणजे ग्राम प्रशासन. नागरिकशास्त्रामध्ये या 3 घटकांचा समावेश होईल. यानंतर तिसरा विषय आहे इतिहास. यामध्ये त्यांनी आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असा पॉईंट दिला आहे. आता आधुनिक भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे 1947 नंतर ज्या काही घडामोडी झाल्या, तर त्या घडामोडींचा अभ्यास आपल्याला या इतिहासात करायचा आहे. चौथा विषय आहे भूगोल. इथे त्यांनी कंसामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह असं दिलं आहे. तुम्हाला या परीक्षेसाठी भारताच्या भूगोलपेक्षा महाराष्ट्राच्या भूगोलाचा जास्त अभ्यास करावा लागेल. तर यामध्ये त्यांनी पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी इतके पॉईंट दिले आहेत. इत्यादीमध्ये अजून भरपूर काही येऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला जेवढा भूगोलचा अभ्यास कव्हर करता येईल तेवढा तुम्ही करा. त्यानंतर 5वा विषय आहे अर्थव्यवस्था. यामध्ये पहिला सब पॉईंट आहे भारतीय अर्थव्यवस्था. तर यामध्ये त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी या संकल्पनांचा अभ्यास तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था या सब पॉईंटमध्ये करायचा आहे. या अर्थव्यवस्था या विषयामध्ये दुसरा एक सब पॉईंट आहे, तो म्हणजे शासकीय अर्थव्यवस्था. तर यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, लेखा इत्यादी इतके सब पॉईंट दिले आहेत. एवढ्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये करायचा आहे. अर्थव्यवस्था जर तुमच्या संकल्पना स्पष्ट असतील तर एकदम सोपा विषय आहे. अर्थव्यवस्थेचं खूप जण टेन्शन घेतात, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून बऱ्यापैकी अर्थव्यवस्था विषय कव्हर होतो, त्यामुळे तुम्ही सरांचं पुस्तक वाचा. मी आधीच्याच व्हिडिओमध्ये PSI, STI आणि ASO साठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी दिली आहे, तुम्ही माझा तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर 6वा विषय आहे सामान्य विज्ञान. यामध्ये जे आपण 5वी ते 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत जे जे विषय शिकलो त्याच विषयांचा अभ्यास पुन्हा एकदा करायचा आहे. तर पहिला विषय आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, दुसरा आहे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, तिसरा आहे प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी, चौथा आहे वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि 5वा आहे आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन.
इतक्या सारे घटकांचा अभ्यास तुम्हाला सामान्य विज्ञान या घटकामध्ये करायचा आहे. जर तुमचं सायन्स नसेल, म्हणजे 11वी 12वीला सायन्स नसेल, तरी काही तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदम बेसिक प्रश्नच विचारले जातात. त्यानंतर 7वा विषय आहे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांच्यासाठी काहीच टेन्शन नाही, पण ज्यांचं गणित चांगलं नाही आहे, कच्चं आहे, तर त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. उर्वरित 6 विषयांचा चांगला अभ्यास करा, म्हणजे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित या विषयाची भीती तुमच्या मनातून निघून जाईल. तर हे झालं PSI, STI आणि ASOचा पूर्व परीक्षेचा सिलॅबस. जर तुम्हाला MPSC संबंधित अजून कुठल्या गोष्टींवरती व्हिडिओ हवे असतील तर खालती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्याचे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही MPSC संबंधित काही विचारायचं असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्याची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवरती जरूर क्लिक करा आणि अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.